महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समिती सदस्यपदी भाजपाचे कामगार मोर्चाचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे नाशिक शहरातील कामगार संघटनांच्या वतीने अशोकनगर येथील नागरे चौकात काल सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हजारो कामगार बांधवांच्या साक्षीने सर्वपक्षीय नेते, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी अशा सर्वांना एकाच वेळी एकाच व्यासपीठावर आणण्याचा अद्भुतपूर्व विक्रमच नागरे यांनी साधल्याने सत्कार सोहळ्याचे हे व्यासपीठ चर्चेचा विषय ठरले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी यावेळी विक्रम नागरे यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जो कामगार वर्ग आहे त्याची संख्या महाराष्ट्रामध्ये 30 लाखापेक्षा जास्त आहे आणि ह्या 30 लाखापेक्षा जास्त कामगारांचं वेतन किती असावं, त्यांनी कसं जगावं याबद्दलचा निर्णय घेणं आणि त्यासाठी सल्ला देण्याचं काम हे किमान वेतन सल्लागार मंडळाकडे आलेलं आहे आणि म्हणून एखाद्या मंत्रीपदापेक्षा सुद्धा मोठं काम या तुमच्या किमान वेतन सल्लागार मंडळीच्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे आणि म्हणून मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे काम तुमच्या काळामध्ये वेगाने पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शासनाने जे 68 उद्योग घोषित केले या उद्योगांचे आता त्या जे काही राहिलेले उद्योग असतील किमान वेतन बरेच पुनर्निर्धारित करण्याचे राहिलेले आहेत त्यात ते निश्चितपणे शासनाकडे बाजू मांडतील आणि सर्व जे उर्वरित म्हणजे किमान वेतन ज्याचे निश्चित झालेले नाही अशा सर्व उद्योगांचे किमान वेतन म्हणजे पुनर्निर्धारित करण्यात त्यांचा सहभाग राहील आणि जास्त जास्त कामगारांना किमान वेतन जर पुनर्निर्धारित झाले तर त्याचा लाभ जास्त जास्त कामगारांना भेटेल आणि यामध्ये ते निश्चितच यशस्वी होतील. त्यांच्या मी आमच्या कामगार विभागाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्योजक आणि कामगार यांचा कसा समन्वय घालवता येईल त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील आणि तो समन्वय घडवून जसं पाटील साहेबांनी सांगितलं की तो समन्वय घडवल्यानंतर एक मोठा विक्रम असा ते करतील आणि मोठा विक्रम त्यांचा आनंदोत्सव नाशिकच्या मोठ्या सभागृहात होईल अशी अपेक्षा ठेवतो. पुनश्च एकदा त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल आणि आमचे मित्र ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांच्याही सार्थ निवडीबद्दल मी शासनाला खूप खूप त्यांचे आम्ही आभार मानतो. जबाबदारी त्यांच्याकडे आली की ते प्रामाणिकपणे ते काम हे पार पाडत असतात आणि अण्णांचा एक वेगळा दरारा खरं तर सगळीकडे आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या माध्यमातून यापुढे देखील आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील. मला पूर्णपणे खात्री आहे. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. या मतदारसंघात काम करत असताना एक माझा लहान भाऊ म्हणून त्यांनी नेहमीच या आधी देखील सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे यापुढे देखील एकत्र मिळून काम करू आणि कामगारांना न्याय देऊ अशी मी आपल्याला ग्वाही देते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते. जय श्रीराम. परंतु आपले लेबर कमिशनर साहेब असतील किंवा या परिसरातील वेगवेगळ्या युनिटचे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्याशी विक्रमचे अतिशय चांगले संबंध आहे. त्या संबंधाच्या माध्यमातून कंपनी, कामगार आणि सरकार याच्या माध्यमातून एकत्र मिळून सगळ्यांना त्या त्या ठिकाणी ज्यांना त्यांना मदत करण्याचं काम आमचे दोन्ही सदस्य नक्की करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. शुभेच्छा देण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी आणि इतके सगळे लोक एकत्र करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे दाखवण्यासाठी पण त्याच्यामुळे एक चांगला दुर्लभ असा सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला. एका चांगल्या कार्यकर्त्याला एक काम करण्याची संधी मिळालेली आहे. एका अभ्यासू माणसाला याच्यावर काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितपणे नाशिक मधलं ह्या क्षेत्रातलं कामकाज हे आगामी काळामध्ये आशादायी होऊन जरा सर्वसमावेशक सर्वांना माहिती असणार आहे. उपस्थित दिली आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनस्वी आनंद व्यक्त करतो. मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपल्याला एक चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. चांगलं काम या अर्थाने आहे की कोणा एका व्यक्तीचं काम करण्याची गरज नाही, समाजाचं काम करण्याची संधी तुमच्या पक्षाने तुम्हाला दिलेली आहे, या सरकारने तुम्हाला संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा विक्रमला
केवळ शुभेच्छा नव्हे तर आशीर्वाद पण देतो माझ्या मुलाचा मित्र असल्यामुळे आणि श्रीधर व्यवहार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमाता हिरे, भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उपमहापौर प्रथमेश गीते, मनसे गटनेते सलीम मामा शेख, त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सहाय्यक कामगार आयुक्त जी जे दाबाडे, सहाय्यक कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, सिटूचे डॉक्टर डी एल कराड, निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेच्या अॅडव्होकेट चैतन्य ब्राह्मणकर, निपम अध्यक्ष सुधीर पाटील, नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, मर्चंट बँकेचे हेमंत धात्रक, भाजपाचे जगन पाटील, मायको कामगार युनियन अध्यक्ष प्रवीण पाटील, कैलास मोरे, सोपान शहाणे, भिवाजी भावले, सीताराम ठोंबरे, निळूभाऊ पाटील, केशव घुळवे, अॅडव्होकेट श्रीधर व्यवहारे, नगरसेवक मुकेश सहाणे, नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमाताई निगळ आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार मूर्ती विक्रम नागरे यांनी आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू असे सांगत आभार मानले. लोकप्रतिनिधींकडून व्यवहारासाठी आमची निवड केली. माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या भगिनी पंकजताई मुंडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे व शहराचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन व जे दोन माणसांनी माझ्या यावरती उभं केलं असे बाळासाहेब साहेब व माझे गुरु लक्ष्मण सावजी आणि आमचे प्रदेशाचे कामगार मोर्चा अध्यक्ष संजीव केनेकर, त्यांनी जो काही शासनाच्या कमिटी विचारपूर्वक मला बसवलं तर या विश्वासाला मी तडा जाणार नाही. आणि आज या कार्यक्रमाला माननीय सीमाता हिरे त्यांचं नाव विष्णू कृपेल सॉरी आमची बहीण आहे सीमाता हिरे, जयप्रकाश छाजेड साहेब का दादा, व्यवहार सर डॉक्टर डी एल कराड दादा आमचे आणि ब्राह्मणकर साहेब नेमके गेले, ब्राह्मणकर साहेब, मंडळचे साहेब, कंपनीचे लीडर लोक म्हणजे सर आमचे प्रवीण भाऊ पाटील, महिंद्रा बॉश लिअर, त्यानंतर कॅम्पटन कार्बन एच एल एच जे नाव घेत राहिलं, सर्व मोठे भाऊ ज्यांनी छोट्या खाली हा सत्कार समारंभ मोठ्या प्रमाणात केला आणि जो का सर्वांनी विश्वास ठेवून सत्कार समारंभ केला आणि विश्वास ठेवलाय तर या विश्वासाला नक्की तडा जाणार नाही. भव्य दिव्य अशा सत्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, अॅडव्होकेट महेंद्र शिंदे, बाळासाहेब कंक्राळे, समाधान देवरे, निवृत्ती इंगोले, अमोल इगे, चंद्रभान सांगळे, शांताराम कुटे, जितू ओगले, शुभम जाधव, रवींद्र पाळवे, कृपा सिंग, शिवाजी बरके, मनोज बिरार, रविकांत काजळे, अभिजित शिंदे, प्रवीण सांगळे आदींसह भाजपा कामगार मोर्चाचे पदाधिकारी, महाबली, शिवसाई युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.